कन्नड तालुक्यातील नादरपूर येथील उच्च शिक्षित तरुण दिनेश निकम या शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा पूरक व्यवसाय म्हणून मशरूम आळंबी शेती व्यवसाय सुरू केला आहे। जिल्हाभरातून अनेक शेतकरी या ठिकाणी भेट देऊन पाहणी करत आहे। चार वर्षापासून हा व्यवसाय करत असून सततच्या नापिकेला अतिवृष्टी आणि आताच्या दुष्काळ परिस्थितीला तोंड देण्यासाठी या तरुणाने अत्यंत अल्प खर्चामध्ये कमी भांडवल या व्यवसायासाठी लागत असल्याने हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला। हा व्यवसाय आपल्या शेतातच करत असून यासाठी सकाळी 20 आणि सायंकाळी 20 मिनिटे वेळ द्यावा लागतो। आपल्या भागात हा व्यवसाय साधारणतः जून आणि एप्रिल पर्यंत केला जातो। तापमानाचे संतुलन ठेवणे यासाठी अत्यंत महत्वाचे आहे। आरोग्यासाठी मशरूम अतिशय उपयुक्त असल्याने याला मार्केटमध्ये खूप महत्व आहे, परंतु हा व्यवसाय खूप कमी भागात बघायला मिळतो। युवा तरुण शेतकरी मुलांनी पारंपरिक पिकावर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून विविध व्यवसाय करणं ही अत्यंत काळाची गरज असल्याचे या शेतकऱ्याने सांगितले। या मशरूम शेती व्यवसायापासून अत्यंत कमी खर्चात हजारो रुपयांचे उत्पन्न या शेतकऱ्याला मिळते। मशरूम शेती व्यवसाय पाहण्यासाठी तालुका जिल्हाभरातून अनेक शेतकरी या ठिकाणी भेट देतात आणि पाहणी करतात, तसेच माहिती देखील मिळवतात। मशरूमला प्रति किलो 500 रुपये आणि 600 रुपये भावाने विकले जातात। देविदास थोरात, MCN न्यूज, कन्नड। नमस्कार, मी नादरपूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येथील एक शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे आणि या ठिकाणी एक शेतीला नवीन जोडधंदा म्हणून या ठिकाणी आपण मशरूम आळंबी उत्पादन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। थोडक्यात आळंबी उत्पादनाबद्दल सांगायचं झालं तर आळंबी उत्पादन हे आळंबी ही शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। त्यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स आहे आणि खूप चविष्ट अशी आळंबी ही शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। या आळंबीचा आहारातील महत्त्व हे डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्वांना माहिती आहे आणि आळंबीचा जास्त प्रमाणात मागणी देशभरातून जगभरातून आळंबीला आहे। या ठिकाणी आपण बघू शकता 70 बेडवर आपण या ठिकाणी आळंबीचं उत्पादन घेतो आहे। अत्यंत अल्पदरात या ठिकाणी आळंबी उत्पादन आपण सुरुवात केलेली आहे। तसेच हे आपण बघू शकता फ्रेश मशरूम या ठिकाणी आलेलं आहे।